असं संजय राऊतांनी म्हटलंय. हुकुमशाहीला विरोध केल्यामुळे मला अटक झाली होती असं संजय राऊत म्हणाले. राऊतांना जेलमध्ये स्वर्गाची अनुभूती झाली असा पलटवार यावर संजय शिरसाटांनी केलाय. आम्ही किती चांगली वागणूक देतो ते त्यांनी मान्य केलं असं खोचकपणे शिरसाट म्हणाले. राज्यातल्या एका प्रमुख पक्षाचा नेता म्हणून काम करत असताना, दिल्लीतल्या हुकुमशाहीशी लढत असताना, ती हुकुमशाहीला मी विरोध केल्यामुळे मला अटक झाली. प्रत्येकाचे अनुभव आणि प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, पण त्यांचं पुस्तक वाचलं, अप्रतिम पुस्तक आहे. डायरी बाय होम मिनिस्टर त्या पुस्तकाचं नाव आहे. बरं, माझ्या पुस्तकाचं नाव आहे नरकातला स्वर्ग. जे राऊतला असं वाटत होतं की जेलमध्ये गेल्यानंतर तिथं नरक असतो, परंतु त्या ठिकाणी त्याला स्वर्गाची अनुभूती झालेली आहे. आणि एखाद्या माणसाला जर स्वर्गात जायची जर इच्छा असेल, म्हणून त्यांनी जो काही केलेले मागे क्राईम आहे ज्यामध्ये बेलमध्ये ते बाहेर आहेत, जर पुन्हा तिथं गेले तर तो आनंद त्यांना उपभोगता येईल. म्हणून आमची विनंती हीच राहणार आहे की लवकरच ह्या त्या स्वर्गामध्ये जाओ आणि तिथं शांतपणे बाकी सर्व गोष्टीचा उपभोग घेऊ. किती आम्ही त्याच्यासाठी चांगलं वागणूक देतोय हे त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे. म्हणून नरकातला स्वर्ग पाहण्याचं लवकरच त्याच्या भाग्य येऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे.